नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. शाहीर साबळे यांच्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा जो ट्रेलर आहे प्रदर्शित झालेला आहे, आणि या चित्रपटात शाहीर साबळे साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लच्चपवर. आणि मला वाटतं टीझरच्या निमित्तानं आपण बोललो होतो, पण आज ट्रेलर म्हणजे अंगावर रोमांच उभा करणार आहे खरंच सांगायला गेलं तर, कारण ते विविध टप्पे आम्हाला त्याच्यात दिसत आहेत. आणि आता उत्सुकता वाढली की चित्रपटात कशा पद्धतीने असेल, आणि आज ट्रेलर इथे बघितल्यानंतरची काय भावना आहे, कारण सगळे येऊन प्रतिक्रियाही देतात. खूप छान आहे, जसं आता तू म्हणाल की ते अंगावर येते फिल्म, आणि मला असं वाटतं की खूप दिवसांची ही मेहनत आहे. म्हणजे आम्ही सगळेजण शाहीर साबळे होऊन काम करत होतो सगळेजण, ती मेहनत प्रत्येक डिपार्टमेंटने घेतली आहे, त्याचा हा परिणाम आहे. जर तुम्हाला ह्या 3 मिनिटाला एवढं हे असेल तर मला खात्री आहे तुम्हाला 2-2.5 तास जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्ही देखील 1930 पासून 40 पासून 50 पासून 60 पर्यंत इथपर्यंतचा सगळा प्रवास खरंच तुम्ही त्या इतिहासात जाऊन याल असं मला वाटतं. पण तो काळ साकारत असताना आणि त्याच्यामध्ये त्यांचं विविध टप्प्याला त्या त्या वयानुसार तुमचे ते मेकअप असेल किंवा त्या अटायरनुसार ते त्या ह्याच्यात मांडण्यात आलेलं आहे, मनात त्यावेळेस काय घालमेल होत होती की कशा पद्धतीने होतो आहे, एक एक टप्पा पुढे जात होतो, कारण एक एक पाऊल पुढे जात असताना ते जाणवत होतं का की आता हे होत आहे पूर्ण हा प्रवास. हा आता पण 2023 आहोत आणि 23 आत्ता आपल्या टेक्निकली सगळ्या गोष्टी इतक्या आपल्या सवयीच्या झाल्यात. तो जो काळ दाखवताना ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी नव्हत्या हे पहिलं डोक्यात ठेवून काम करावं लागतं, की फोन नाही, मोबाईल नाही, इंटरनेट नाही, कुठली गोष्ट पोचवायची असेल ती पत्राद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटणं, ना वाहतूक तशी, ना रस्ते तसे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही प्रत्येकाने प्रत्येक फ्रेममध्ये तशी गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न केला की बाबा त्या काळातली वाटण, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, भारत स्वतंत्र झाला तो काळ असेल, हे प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळ्या डिपार्टमेंटने छान पद्धतीने काम करून प्रत्येकाने मला मदत केली आहे त्या पद्धतीने. पण जेव्हा चित्रपट असतो ना तर त्यावेळेस तो प्रमोशनलचं एक विजन असतं की हा चित्रपट पोहोचवायचा आहे किंवा आपण केलेलं काम, पण आता हा चित्रपट नसून ही भावना झालेली आहे तुम्हाला सगळ्यांसाठी, तर त्याचा प्रमोशनलचा टप्पा किंवा त्याचं विजन कशा पद्धतीने असणार आहे त्याबद्दल? मला असं वाटतं आम्ही गेले दीड महिना झाले प्रमोशन करतोय थोडं करत. पहिलं एक गाणं आलं मधुमास, ते लोकांपर्यंत पोचलं. नंतर गाऊ नको कृष्णा आलं, ते लोकांपर्यंत पोचलं. टीझर आला, तो लोकांना आवडला. तर मला असं वाटतं की हे एक आम्ही पुस्तक पलटत लोकांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करतो आहे. तर मला असं वाटतं म्हणजे एक पुस्तक आहे असं मला म्हणायला आवडेल. जेव्हा तुम्ही पान उघडत जाल आणि जेव्हा तुम्ही पान बदलत जाल तसं तुम्हाला वेगवेगळे टप्पे बघायला मिळणार, आणि आम्ही त्या ह्याच्यातून गेलो आहे त्यामुळे आम्ही खूप त्याचा आनंद घेतला आहे. आणि आज चित्रपट झाल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं की जे आयुष्यात करायचं ठरवलं होतं ते अशा पद्धतीचं करायचं होतं आणि ते आज लोकांसमोर येणार. शुभेच्छा त्यासाठी. आणि आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला विविध प्रतिक्रिया मिळतीलच, सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.